की माणस संपादित जमीन संपादित असो सर्वे असो डिजिटल सर्वे फिजिकल सर्वे करण्याच्या अगोदर त्याला पोलीस स्टेशनला बोलवा, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवा आणि आम्हाला कपिल पाटील साहेब आपण आम्ही घरी गेलो होतो पण भेट नाही झाली. अध्यक्ष आपले लिओपोलोचे साहेब इतर मंडळीची नावं नाही घेऊ शकत, परंतु समोर जो आपला बसला सामुदायिक घरची मंडळी महिला, खरोखरच आज आपलं कुठेतरी नुकसान बरंच होत आहे असं वाटतं. आज हा प्रसंग संकट वाढवण बंदरच रद्द करा, परंतु हे संकट वाढवण बंदर मध्येच नाही होणार, हा प्रकल्प सर्व किनारपट्टी मध्ये होणार हे आपण ध्यानात ठेवा. कुठल्या तरी पत्रिकेने होऊ द्या, परंतु ते सगळे गोळीवाडे गडप करायच्या यात सरकार लागलेलं आहे. हे काय चाललंय तुमचं? अरे कुठे तुम्ही आहात? म्हणजे या माणसाला तुम्ही सांभाळू शकत नाही, मग सरकार चालवता कशाला? तुम्ही कुठे सरकार? आज आमच्या महिला अमुगाई सारख्या बसलेल्या आहेत. कुठले तरी प्रश्न, मी पण सुद्धा रेल गाडी मध्ये बरेच प्रश्न ऐकले, पण तो पण प्रश्न सुटणार. परंतु आपण पहिले हा मोठा किल्ला जिंकायचा. वाढवण बंदर रद्द झालं म्हणजे आपलं सगळे किनारपट्टी रद्द होणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. ही चिंत काही ठेवायला पाहिजे आपल्याला. आज बऱ्याच वर्षापासून, किती सालापासून ही मंडळी 2018 किती पासून मी सकाळी मेसेज वाचला. खरोखर मी पालघर कधी गेलो नाही, पण त्यांना पाठिंबा देत राहिलो व्हॉट्सअपतर्फे, कारण मला तेवढं टाइम भेटले ना. खरोखरच मी माफी मागतोय, कधी मी तुमच्या मोर्चामध्ये सामील नाही झालो, परंतु मी तुम्हाला नेहमी पाठिंबा देत असे. आज या वाढवण बंदर प्रमाणे एका गावात मी रत्नागिरीमध्ये गेलो होतो, हे सांभाळून ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही.
असा प्रकल्प आला तिथे रत्नागिरी दाभोळ साईडला भाटी गाव आहे त्यांचं. अरे अशीच त्यांची फसवणूक केली त्या लोकांनी. तुम्हाला नोकऱ्या देतो 3000-6000 रुपये आणि संपूर्ण गाव त्याच्यामध्ये गिल्ला गेला. त्यांना आता नाही घरचा राहिला तो नाही दादचा राहिला. म्हणून ही गोष्ट आज आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. कपिल साहेब आपण आज आमदार आहात, आपले बरेच आमदार तिथे आता बसलेले असतात. मग हा प्रसंग आपल्या समोर काय येतो इतक्या वर्षापासून. आज इतकी वर्ष आम्ही मोर्चे काढतोय, कित्येक वर्ष मोर्चे काढते त्यांच्या समोर मी असतो, नेहमी पाठिंबा देतोय मी. म्हणून मी आज कित्येक कुठलंही काम असू दे पण मी त्यांचा कधी, कारण ते सच्चाईने वागतात म्हणून मी त्यांच्या बरोबर साथ देत आहे. खरोखरच एकदम खरा वाटायला लागला. वाढवण बंदर, एक स्वच्छ बंदर तुम्ही आज हिलायला लागले. आणि आज मंत्रिमंडळामध्ये मोदी साहेबांची मीटिंग झाली म्हणतात. मोदी साहेबांची मीटिंग झाली आणि ते आपलं किती आज बोललं, सगळ्यांनीच बोललंय. अरे एवढी भरणी टाकून तुम्ही काय मुंबई गिलायला निघाले काय? आज त्यांचं 51,000 कोटी त्यांनी या वाढवण बंदरला पास सुद्धा केले. अरे तुमच्या बापाची जागा आहे काय ती? अरे आमची जागा आहे ती. हे किनारपट्टी आमच्या आहेत, या बायकांचे मार्केट आहे ते आमचे आहेत. आज त्या मार्केट मधून महिलांना दादा हकलपट्टी केली जाते. हा मुद्दा उचलून धरा तुम्ही. या महिला आलेल्या अमुक आहेत त्यांना असं वाटते की आमचा प्रश्न कधी निघतोय. पण आज रात्री सुद्धा कुलाबा कसा, इथून आमच्या महिलांना का हकलपट्टी केली जाते? आज परप्रांतीय येतात तर त्यांना तुम्ही गव्हर्नमेंट 10,000 रुपये धंदा करायला देता, त्यांना आधार कार्ड देता. अरे त्यांना कशामुळे देता आधार कार्ड? आज आमचा स्थानिक कोळी समाज हा बाहेर फेकला जातोय आणि तो इथला स्थानिक होऊ शकेल आता याच्या पुढे आम्ही फेकले जाऊ. याचा मुद्दा तुम्ही जरूर फेका, आधार कार्ड देऊ नका. अरे मतदानासाठी किती तुम्ही खेळ करणार, किती राजकारण खेळणार? हे जिवंत माणसाला मारता तुम्ही, इथल्या जिवंत माणसाला मारता तुम्ही. आज तुम्हाला अधिकार दिला कोणी? अधिकार कुणी दिला तुम्हाला? आज आमच्या महिलांचा 2 वाजल्यापासून धरतात त्या मार्केटमध्ये आणि तिनं हकलपट्टी केल्यावर घरी सांगतात कोणी कुणी त्यांचा वाली नाही असं बोलतात त्या आणि गप्प बसतात. हा मुद्दा उचला आणि वाढवण बंदर किनारपट्टी कुणाच्या तरी काही कोस्टल रोड असं कसा, ही गिल्ली नाही पाहिजे. आमची ती जिवंत शेती आहे, ती जिवंत शेती आहे, ती जिवंत शेती मारू नका तुम्ही. मी अंतकरणाशी बोलतोय, मी जिवंत शेती कधीच मारू नका. हा एवढा समुदाय कशावर जगणार? मग कशावर जगणार? डोंगरावर जागा देऊन आम्ही डोंगराला मासे लावणार काय? असं सुद्धा तुम्हाला डोंगरावर जागा देणार? अरे डोंगरावर काय शेती पिकते? अरे त्यांची पण शेती पिकली पाहिजे, आपली पण शेती पिकली पाहिजे. हा मुद्दा तुम्ही जरूर लक्षात ठेवा. मी जास्त काय बोलत नाही, भुंकून भुंकून आम्ही कंटाळलो. आता याच्या पुढे आमचे प्रश्न सुटलेच पाहिजे. कुणी का आमदार खासदार असते आम्ही त्यांच्या जाऊन जाणार नाही. आता आमचं सरकार आम्ही हे करू, आमचं सरकार झालं पाहिजे. आता तरच आपले ही जिद्द तयार होणार आणि जिद्द तयार झाल्यामुळे आपला आता संघर्ष हा चालूच राहणार. कारण एक ही बंदर जायला देणार नाही आम्ही. आता एक ही मार्केट सुद्धा जायला देणार आहे. मुंबई आमची आहे, मुंबई आमच्या कलेची, नारायणपुराच्या बापाची. अरे मार्केट आमच्या कोळ्यांचं. कुणी बोलतात मुद्दा काढू नका, पण काढायला लागलाय मला. वाढवण बंदर हा एकच जिद्द आहे पण खरोखरच आमची एकदम खराबी झालेली. याच्या पुढे अजून आमदार साहेब कपिल साहेब जरा शुद्धीवर या आणि जरा आमच्या या बालकांना आणि या बालकांना सांभाळा, नाहीतर मग व्यासपीठ मग खाली ठेवायला लागेल. धन्यवाद. जय हिंद. तेव्हा एअर इंडियामधलं नॉनव्हेज संपलं, फक्त भाजीपाला खावा लागतो तो ब्रेड सोबत. आता कसा ब्रेड सोबत भाजी खाणं? आता त्यांनी ट्रेन बंद केली आणि हे बंदर होणार आहे आणि याच्या मोठ्या रेल्वे येणार आहे, बुलेट ट्रेन येणार आहे, हे सगळे शाकाहारी असणार आहे. त्यांना माशाचा वास येणार, ते जवळपास येऊ देणार नाही. आत्ताच आपल्या मुंबईत ट्रेनने आणायची लोकल ट्रेन आहे, तरी काही ना वास येत आहे की नसते? विकू देत आपल्या बायकांना.
आपल्याला सांगावं लागेल की हे चालणार नाही, तुम्हाला शाकाहारी राहण्याचा अधिकार आहे जरूर आहे, पण जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी मासे विकण्याचा अधिकार आमचा आहे, आणि तुमच्या शास्त्रात दिलेलं आहे की मासे हे शाकाहारी असतात। शास्त्रानुसार मासे हा शाकाहारी पदार्थ आहे, तुम्ही जगात कुठेही जा तर ते मासे शाकाहारी आहे, म्हणजे मासे खाणारे पण शाकाहारी मानले जातात। आपले वारीमध्ये जातात पंढरपूरला, सुकट बरोबर घेऊन जातात, परवानगी आपल्याला वारीमध्ये, विठोबाने परवानगी दिली मच्छीमारच करायचे पांडुरंगाची पूजा। पांडुरंग काय, शिखर शिंगणा पुढचा महादेव काय, आमच्या पेरेकर सरांना विचार केले काय काय, मासे विठोबाच्या दोन्ही कानामध्ये काय मासे, कानामध्ये विठोबाच्या विठ्ठलाच्या मासा अडकलेला आहे, तुम्ही विठ्ठलाचे मासे काढून घेणार आहात का, सत्यवर राहायचं आहे का, विठ्ठलाची पूजा करून चालणार नाही, काय करायचं, इंगा दाखवण्याची ताकद आपल्यात आहे, ती ताकद घेऊन आपण लढू आणि जिंकू। धन्यवाद, जय हिंद। दुसरा मित्र जॉबला आलेला, त्याची बुट घातली एक्स्ट्रा होती ती आता घे गाणं, आमचं मार्केटिंग बॉय दिशा ऑर्गॅनिक्स मार्केटिंग करताना प्रज्योत आणि आमचे आजी आदुदेव आयपीएसला विरोधक नाही, आमचे आदुदेव आयपीएसला चप्पल घेताना। हॅलो, आता मी निघालो स्टेशन, आता पोहोचलो आहे, फर्स्ट शटल पकडतोय 322 चर्चगेटवरून, डहाणू लोकल आहे, त्यांनी आता जस्ट वडापाव खाल्ला म्हणजे तोंडात आहे, त्यासाठी तो लाजतो यायला, जाऊया आता। आणि हा ब्लॉग इथेच एंड करतोय, आणि तुम्हाला समजलं असेलच की वाढवण बंदर रद्द करण्याचं कारण वगैरे, तुम्ही भाषण वगैरे बघितले असतीलच शॉर्टमध्ये, त्याचं ते कारण आहे आजच्या मोर्चाचं। तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि हा आणि भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत चला बाय बाय, सी यू सून। तुला जीवन कोण नाही मिले, आले आले आली, चल देऊन दाखव। शिवाजी शिवाजी शिवाजी।